स्वागत आहे आपल्या सर्वांचं डी स्टडी या यूट्यूब चॅनलवर। या यूट्यूब चॅनलद्वारे मी तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहो। जर आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला हे व्हिडिओ नक्की उपयोगाचे ठरणार आहे। वळूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे। बघा, आज मी तुम्हाला दैनंदिन चालू घडामोडी 1 ऑगस्ट 2021 यावरच्या ज्या काही न्यूज आहे त्या तुमच्यासोबत डिस्कस करणार आहो। सर्वात प्रथम आपण 31 जुलै 2021 ज्याही न्यूज पाहिलेल्या होत्या त्यावरील आज आपण क्वेश्चन डिस्कस करूया। मग नंतर 1 ऑगस्ट 2021 या वर्षाच्या न्यूज पाहूया। बघा, मी काल तुम्हाला ॲज अ होमवर्क म्हणून एक ॲक्टिव्हिटी प्रोव्हाइड केलेली होती, त्याचे मला आज कमेंटमध्ये एकही आन्सर आले नाही। पण याचा आन्सर बघा काय आहे, सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियम कोणत्या राज्यात आहे? तर इथे आपलं राईट आन्सर आहे, सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियम कुठे आहे? राजस्थानला। सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियम कोणत्या राज्यात आहे? राजस्थान राज्यात। नेक्स्ट बघा, राजस्थानबद्दल आपण ज्या काही स्टॅटिक जीके आहेत ते सर्व स्टॅटिक जीके पाहणार आहो। बघा, राजस्थानची राजधानी जयपूर आहे, जयपूरला पिंक सिटी या नावाने ओळखले जाते, ठीक आहे। नंतर बघा, इथे मुख्यमंत्री कोण आहे? अशोक गेहलोत हे इथे मुख्यमंत्री आहे। नंतर राज्यपाल कोण आहे? इथे कलराज मिश्रा। आणि राजस्थानचं क्षेत्रफळ बघा, 342,239 चौरस किमी इतके याचे क्षेत्रफळ आहे राजस्थान राज्याचे। नंतर बघा, राजकीय सीमा, राजस्थानचा राजकीय सीमा किती आहे? शेजारी 6 राज्य आहे आणि 1 आंतरराष्ट्रीय सीमा आहे जी पाकिस्तान आहे। याला आपण मॅपद्वारे पाहूया। बघा, हा इथे आपला राजस्थान राज्य आहे, इथे बघा इथे तुमचा पाकिस्तान आहे जो आंतरराष्ट्रीय बॉर्डर आपली शेअर करतो राजस्थान या राज्यासोबत। नंतर बघा, पाकिस्तान देशानंतर इथे पंजाब राज्य आहे, इथे हरियाणा राज्य, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात। बघा, गुजरात, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश, गुजरात आणि इंटरनॅशनल बॉर्डर कोणासोबत शेअर करतो राजस्थान राज्य? पाकिस्तानसोबत। नेक्स्ट बघा, इथे इथे राष्ट्रीय नृत्य कोणकोणते आहे? घुमर, गैर, चिरमी। इथे राष्ट्रीय नृत्य कोणते चालतात राजस्थानला? घुमर, गैर, चिरमी। आणि राष्ट्रीय उत्सव बघा, इथे गणगौर पुष्कर हे काय आहे? राष्ट्रीय उत्सव आहे राजस्थानचे। नेक्स्ट बघा, राजस्थानचं राष्ट्रीय उद्यान कोणकोणते आहे? डेझर्ट रणथुंबर, केवलादेव घाना, दर्रा सरीसका। बघा, याच्यासाठी एक ट्रिक सुद्धा आहे, डॉक्टर के डी एस, डी फॉर डेझर्ट, आर फॉर रणथुंबर, के फॉर केवलादेव घाना आणि डी फॉर दर्रा आणि एस फॉर सरीसका। डेझर्ट, रणथुंबर, केवलादेव घाना, दर्रा आणि सरीसका हे इथे राष्ट्रीय उद्यान आहे। आता इथे बघा, अणुविद्युत प्रकल्प सुद्धा आहे ज्याचे नाव रावतभाटा आहे। नंतर बघा, धरणे, इथे फेमस धरण जे महत्त्वाचं धरण आहे तुमच्या पेपरसाठी बघा, बिलासपूर, माही बजाज, राणा प्रताप, मेजाजवाई। बिलासपूर, माही बजाज, राणा प्रताप, मेजाजवाई हे काय आहे? हे इथे राष्ट्रीय धरणे आहे राजस्थान राज्याचे। नेक्स्ट बघा, इथे स्टेडियम बघा कोणकोणते आहे? सवाई मानसिंग स्टेडियम आहे आणि स्कायफूड स्टेडियम सुद्धा इथे आहे। मंदिर बघा, गर्ता मंदिर आहे आणि उमेद भवन आहे इथे। नंतर बघा, विमानतळ कोणकोणते आहेत? जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, महाराणा प्रताप विमानतळ आहे आणि पर्वतरांगा बघा इथे अरावरी पर्वत आहे। कोणती पर्वतरांगा आहे? अरावरी पर्वत। ही पर्वतरांगा मॅक्झिमम वेळा विचारली गेलेली आहे कारण मुलांना एकच कन्फ्युजन असतो, तो म्हणजे कोणता, की राजस्थानमध्ये नुसतं डेझर्टच राहणार, पण असं नाही, तिथे एक अरावरी पर्वत म्हणून पर्वतरांगा आहे, हे सुद्धा तुम्ही आठवण ठेवा। नेक्स्ट बघा, आजचा होमवर्क, दुधवा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे याचं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की आन्सर करायचं आहे, दुधवा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे। नेक्स्ट बघा, आजचा पहिला क्वेश्चन, भारत सरकारने डॅश नावाची इन्स्टंट मेसेंजिंग ॲप्स कार्यरत केले। भारत सरकारने डॅश नावाचे इन्स्टंट मेसेंजिंग ॲप्स कार्यरत केले जो व्हॉट्सअपचा भारतीय पर्यायी ॲप्स आहे, जो व्हॉट्सअपसाठी भारतीय पर्यायी ॲप्स आहे त्याचे नाव काय आहे? संदेश ॲप। काय नाव आहे? संदेश ॲप। नंतर बघा, इथे जोगाजोग, अलापन, जोगाजोग हे जे आहे, जोगाजोग हे फेसबुकला ऑप्शन म्हणून बांगलादेशाने विकसित केले। फेसबुकला ऑप्शन म्हणून बांगलादेशाने काय केलं? जोगाजोग ॲप्स लॉन्च केलं त्यांच्या देशात। नंतर बघा, बांगलादेशाने अलापन हे व्हॉट्सअपला पर्यायी ॲप्स म्हणून बांगलादेशाने काय केलं? अलापन ॲप्स सुरू केलेले आहेत त्यांच्या देशात, बांगलादेशात। नेक्स्ट बघा, इथे राजीव गांधी भूमिहीन
कृषी मजदूर न्याय योजना, राजीव गांधी भूमिहीन कृषी मजदूर न्याय योजना कोणत्या राज्याने सुरू करण्याची घोषणा केली? काय म्हटलेलं आहे? राजीव गांधी भूमिहीन कृषी मजदूर न्याय योजना कोणत्या राज्याने लागू करण्याची घोषणा केली? तर इथे आपलं राईट आन्सर आहे छत्तीसगड राज्याने राजीव गांधी भूमिहीन कृषी मजदूर न्याय योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. आता बघा इथे कर्नाटक राज्य आलेलं आहे. कर्नाटक राज्याने तुम्हाला माहीत आहे कृषी क्षेत्रामध्ये काय सुरू केलेलं आहे? कृषी संजीवनी व्हॅन. कृषी संजीवनी व्हॅन ही कोणी सुरू केली? ही कर्नाटक राज्याने सुरू केलेली योजना आहे. नंतर बघा इथे सिक्कीम, सिक्कीमबद्दल तुम्हाला त्यांचे राज्यपाल कोणते आहे आणि सीएम कोणते आहे याचे तुम्हाला कमेंटमध्ये आन्सर करायचे आहे. नेक्स्ट बघा इथे पंजाब, पंजाब राज्याने कोणकोणत्या योजना लागू केल्या? लाल मिशन, लाल लकीर मिशन. नंतर इथे हरिहर योजना, कोणती योजना? हरिहर योजना. नंतर हरघर पाणी, हरघर सफाई मिशन, लाल लकीर मिशन, हरिहर योजना, हरघर सफाई, हरघर पाणी ह्या योजना पंजाब राज्याने सुरू केल्या. नेक्स्ट बघा इथे रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्त महाड कार्यस्वरूपी राष्ट्रीय आपत्ती निवारण शिबिराची स्थापना करण्याचा निर्णय कोणत्या सरकारने घेतला? काय म्हटलेलं आहे? रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्त महाड कायमस्वरूपी राष्ट्रीय आपत्ती निवारण शिबिर स्थापन करण्याचा निर्णय कोणत्या सरकारने घेतला? तर इथे आपलं राईट आन्सर आहे महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. आता तुम्हाला माहीत असेल तिथे काय झालेलं आहे रायगड जिल्ह्यात, तर त्याच्यासाठी यांनी आता काय म्हटलेलं आहे राष्ट्रीय आपत्कालीन निवारण शिबिर स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे परमनंटली म्हणजेच कायमस्वरूपी. इथे बघा ऑप्शन आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश राज्याचे राज्यपाल कोण आहे? मंगूभाई छगनभाई पटेल. मंगूभाई छगनभाई पटेल हे मध्य प्रदेश राज्याचे राज्यपाल आहे. तसेच मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे? शिवराज सिंग चौहान. नंतर बघा इथे तेलंगणा आलेला आहे. काय आलेला आहे? तेलंगणा. तेलंगणामध्ये एक काकाटिया रामाप्पा नावाचे मंदिर आहे. त्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोने घोषित केले. तेलंगणामधील काकाटिया रामाप्पा मंदिराला जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोने घोषित केले हे तुम्हाला माहीतच असेल. ही मी न्यूज सांगितलेली आहे. आणि चाळीसवे धोराविला हडप्पाकालीन शहर याला सुद्धा जागतिक वारसा म्हणून युनेस्कोने घोषित केलेले आहे भारतातील 40वे. नेक्स्ट बघा इथे तामिळनाडू काय आलेलं आहे? तामिळनाडूचे मुख्यमंत्री कोण आहे? एम के टायलिन आणि बनवारीलाल पुरोहित तिथे काय आहे? राज्यपाल आहे. नेक्स्ट बघा झी झियोंग यांनी 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये कोणत्या खेळात सहभाग घेतला? काय म्हटलेलं आहे? झी झियोंग यांनी 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये कोणत्या खेळात सहभाग घेतलेला आहे? तर इथे आपलं राईट आन्सर आहे भारोत्तोलन या म्हणजेच वेट लिफ्टिंग या स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे सी झियोंग यांनी 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये कोणत्या खेळात भाग घेतलेला आहे? वेट लिफ्टिंग म्हणजेच भारोत्तोलन या खेळात यांनी भाग घेतलेला आहे. यांनी इथे काय केलेलं आहे? एकत्रितपणे 364 किलो वजन उचलून कोणत्या कॅटेगरीमध्ये? 73 KG गटाच्या कॅटेगरीमध्ये यांनी 364 किलो वजन उचलून स्वतःचा रेकॉर्ड मोडलेला आहे जो विश्व रेकॉर्ड होता. ठीक आहे. नेक्स्ट बघा इथे भारताची पहिली ग्रीन हायड्रोजन फ्ल्युएलिंग स्टेशन कुठे स्थापन करण्यात येणार आहे? भारताचे पहिले ग्रीन हायड्रोजन फ्ल्युएलिंग स्टेशन कुठे स्थापन करण्यात येणार आहे? तर इथे आपलं राईट आन्सर आहे लेह लडाखला काय होणार आहे? भारताचे पहिले ग्रीन हायड्रोजन फ्ल्युएलिंग स्टेशन स्थापन होणार आहे. आता बघा इथे ऑप्शन आहे जम्मू काश्मीरचे गव्हर्नर कोण आहे? जम्मू काश्मीरचे गव्हर्नर मनोज सिन्हा आहे. जम्मू काश्मीरचे राज्यपाल कोण आहे? मनोज सिन्हा. नंतर बघा इथे लडाखचे राज्यपाल कोण आहे? राधाकृष्ण माथुर. लडाखचे राज्यपाल कोण आहे? राधाकृष्ण माथुर. आणि गोवा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे? प्रमोद सावंत. आणि तिथे नवीन राज्यपाल कोण झालेले आहे? PS श्रीधरन पिल्लई. ठीक आहे. गोवा राज्याचे नवीन राज्यपाल PS श्रीधरन पिल्लई आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत आहे. नंतर बघा पुडुचेरी राज्याचे जे आपले गव्हर्नर आहे म्हणजेच लेफ्टनंट गव्हर्नर कोण आहे? एन रंगास्वामी. ठीक आहे, आठवण राहणार. नेक्स्ट बघा जागतिक मानव तस्करी विरोधी दिन कधी साजरा केला जातो? तर इथे आपला राईट आन्सर आहे कधी साजरा केला जातो?
29 जुलैला कधी साजरा केला जातो, 30 जुलैला जागतिक तस्करी मानव विरोधी दिन हा साजरा केला जातो। तसेच आपण 30 जुलैला आणखी एक दिवस पाहिलेला होता, कोणता दिवस? आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस। आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस कधी साजरा केला जातो? 30 जुलैला। नंतर बघा इथे 29 जुलैला आपण कोणता दिवस पाहिलेला होता? आंतरराष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प दिन कधी पाहिला होता आपण? 29 जुलैला आंतरराष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प दिन पाहिला। नंतर बघा 28 जुलैला आपण कोणता दिवस पाहिला? जागतिक निसर्ग संवर्धन दिन। जागतिक निसर्ग संवर्धन दिन हा आपण 28 जुलैला पाहिला। तसेच एक दिवस आणखी पाहिला, जागतिक यकृत शोध दिवस। जागतिक यकृत शोध दिवस आपण कधी पाहिला? 28 जुलैला पाहिला। नंतर बघा 26 जुलैला आपण कोणता दिवस पाहिला होता? कारगिल विजय दिवस। कारगिल विजय दिवस आपण कधी पाहिला? 26 जुलैला। नेक्स्ट बघा आजची पहिली न्यूज, चीन भूदल 2021 इंटरनॅशनल आर्मी गेम्स। चीन भूदल काय करणार आहे? 2021 इंटरनॅशनल आर्मी गेम्स कार्यक्रम आयोजित करणार आहे। कोण? चीन भूदल 2021 इंटरनॅशनल आर्मी गेम कार्यक्रम आयोजित करणार आहे। नेक्स्ट बघा इथे 2026 या वर्षासाठी युनेस्कोने वास्तुकलेची जागतिक राजधानी म्हणून बार्सिलोना स्पेन हे शहर राहणार असे जाहीर केले। काय म्हटलेलं आहे? 2026 या वर्षासाठी युनेस्को संस्थेने काय म्हटलेलं आहे? वास्तुकलेची जागतिक राजधानी कोणती राहणार? बार्सिलोना, जी कुठे आहे? स्पेनला हे शहर राहणार असे त्यांचे म्हणणं आहे। कोणाचं? युनेस्कोचं। आता तुम्हाला आठवत असेल, युनेस्कोने 2023 या वर्षासाठी कोणत्या शहराला म्हटलेले आहे जी वास्तुकलेची जागतिक राजधानी राहणार? कोपेनहगेनला। कोणाला म्हटलेले आहे? कोपेनहगेन, जी कोणाची राजधानी आहे? डेन्मार्कची। ठीक आहे, आता युनेस्कोचं फुल फॉर्म बघा, युनायटेड नेशन एज्युकेशन सायन्स कल्चरल ऑर्गनायझेशन, म्हणजेच आपण मराठीमध्ये काय म्हणू शकतो? संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना। ठीक आहे, याची स्थापना कधी झालेली होती? 16 नोव्हेंबर 1945 साली युनेस्कोची स्थापना झालेली होती, 16 नोव्हेंबर 1945 साली। आणि याचे मुख्यालय कुठे आहे? याचे मुख्यालय पॅरिस फ्रान्सला आहे। कुठे आहे? पॅरिस फ्रान्सला। आणि मी तुम्हाला म्हटलेलं आहे युनेस्कोला तुम्हाला आठवण शिवायचं आहे, कारण युनेस्को तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी खूपच महत्त्वाचा टॉपिक ठरलेला आहे, कारण कंटिन्युअसमध्ये आपण युनेस्कोवरच्या ज्या काही न्यूज आहे ह्या आपण कंटिन्यूमध्ये पाहतच आहो। नेक्स्ट बघा इथे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी CBSE शाळांमध्ये इयत्ता तिसरी पाचवी आणि आठवी या वर्गासाठी क्षमता आधारित सफल याचे उद्घाटन केले। काय म्हटलेलं आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी CBSE शाळांमध्ये इयत्ता तिसरी पाचवी आणि आठवी या वर्गासाठी क्षमता आधारित सफल याचे उद्घाटन केले आहे। क्षमता आधारित सफल याचे उद्घाटन कोणासाठी केलेले आहे? CBSE शाळेच्या मुलांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलेले आहे। आता सफलचे फुल फॉर्म बघा, स्ट्रक्चरल असेसमेंट फॉर ॲनालायझिंग लर्निंग। बघा, स्ट्रक्चरल असेसमेंट फॉर ॲनालायझिंग लर्निंग। ठीक आहे, नेक्स्ट बघा इथे, 29 जुलै 2021 पासून ओडिशा सरकारने काय लागू केलेला आहे? एक राष्ट्र एक सीधा पत्रिका कार्यक्रम संपूर्ण राज्यभरात लागू केलेली आहे। बघा, या अगोदर आपण पाहिलं होतं दिल्ली सरकारने सुद्धा ही जी योजना आहे ही लागू केलेली होती। कोणती? एक राष्ट्र एक सीधा पत्रिका ही दिल्ली गव्हर्नमेंटने सुद्धा लागू केलेली आहे। आता दुसरा जो राज्य आहे याला लागू करणारा तो कोणता आहे? ओडिशा। कोणता आहे? ओडिशा। आधी कोणी लागू केली? दिल्लीने। नंतर कोणी लागू केलेली आहे? ओडिशाने। कोणती योजना? एक राष्ट्र एक सीधा पत्रिका पूर्ण राज्यभरात लागू केलेली आहे ओडिशाने। नेक्स्ट बघा, आयझर पुरस्काराने आनंद राधाकृष्णन यांना सन्मानित करण्यात आले। आयझर जो एक पुरस्कार आहे ग्राफिक्स मधला, त्या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? आनंद राधाकृष्णन यांना सन्मानित करण्यात आलेला आहे, जे एक ग्राफिक्स कलाकार आहे। आणि हा जो पुरस्कार आहे आयझर हा ग्राफिक्ससाठीच दिला जातो। नेक्स्ट बघा इथे, वैदेही डोंगरे इने मिस इंडिया USA 2021 किताब जिंकले। काय म्हटलेलं आहे? वैदेही डोंगरे इने काय केलेलं आहे? मिस इंडिया युनिव्हर्सिटी USA 2021 किताब जिंकलेले आहे। कोणी? वैदेही डोंगरेने। हे आपली वैदेही डोंगरे आहे। नेक्स्ट बघा, केरळ राज्याच्या पोलीस विभागाने महिलांच्या सुरक्षतेसाठी पिंक प्रोजेक्ट
कोणता प्रोजेक्ट? पिंक प्रोजेक्ट सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. केरळ राज्याच्या पोलीस विभागाने महिलांच्या सुरक्षितेसाठी पिंक प्रोजेक्ट सुरू करण्याची घोषणा केली आणि याच्यासाठी एक कॉल नंबर सुद्धा यांनी प्रोव्हाइड केलेला आहे. दूरध्वनी क्रमांक तो बघा 1515 हा दूरध्वनी क्रमांक आहे पिंक प्रोजेक्ट साठी. नेक्स्ट बघा, जागतिक वन संरक्षण दिवस 31 जुलैला साजरा केला जातो. जागतिक वन संरक्षण दिवस कधी साजरा केला जातो? 31 जुलैला, ज्याला इंग्लिशमध्ये वर्ल्ड रेंजर डे सुद्धा म्हणतो. वर्ल्ड रेंजर डे सुद्धा आपण याला म्हणतो. जागतिक वन संरक्षण दिन कधी साजरा केला जातो? 31 जुलैला. उद्या मी तुम्हाला 1 जुलै ते 31 जुलैपर्यंतचे सर्व दिवस इथे प्रोव्हाइड करणार, ठीक आहे. त्याचे तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. तुम्हाला जेव्हाही अभ्यास करायचा राहणार तेव्हा उद्या याच्या मी तुम्हाला PPT प्रोव्हाइड करून देणार. आशा करतो तुम्हाला सेशन 101% आवडला असेल. जर खरोखर तुम्हाला सेशन आवडला तर सेशनला लाईक करा. तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी नोटिफिकेशन प्राप्त होईल. थँक्यू.